साऱ्या निवडणुका येत होतात, परंतु आज दुष्काळात सापडलेला बळीराजा उद्ध्वस्त झाला तर अख्खा देश संपुष्टात येईल. यामुळं प्राधान्याने टंचाईच्या काळात बळीराजाला वाचवण्यासाठी तसेच बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी निवडणुका बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात मंगळवारी दुष्काळी दौरा आयोजित केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उद्या मंगळवार 30 एप्रिल रोजी सकाळी शरद पवार सांगोल्यात येणार आहेत. यानंतर सकाळी अजनाळे येथे दुष्काळाने जळालेल्या फळबागा, कोरडी पडलेल्या शेततळ्यांची पाहणी व शेतकऱ्यांच्या सोबत शरद पवार हे संवाद साधणार आहेत. तसेच वाटंबर येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या चारा छावणीस ते भेट देणार असून त्यानंतर मंगळवेढा तालुक्यामध्ये शिरसी व खुपसिंगी या दुष्काळी भागाला भेटी देणार आहेत, असे साळुंखे पाटील यांनी आज इथं सांगितले.